शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50 आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. गुवाहाटीतील एकनाथ शिंदे गटाने महत्वाचा निर्णय घेत महाविकास आघाडीचा पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे महाविकास आघाडी नेत्यांच्या आमदारांना सूचना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राबाहेर कुठेही न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीच्या आमदारांना मुंबईत कधीही बोलवण्याची शक्यता आहे, कारण राज्यातील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलाय. सर्वच पक्ष अलर्टवर आहेत. दरम्यान भाजपानेही तातडीने बैठक मुंबईत बोलावली आहे. भाजपानेही आपल्या आमदारांना मुंबईत बोलावले आहे, त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. दरम्यान घोडेबाजाराचा आरोप करत महाविकास आघाडी कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. बाळासाहेब थोरात यांनी हा इशारा दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि सध्याच्या राजकीय घडामोडी यांवर चर्चा करण्यात आली. राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाला समोर जाण्याचे आदेश दिले, तर कसं समोर जायचं या पर्यायांवरही चर्चा झाली. सरकारी वकिलांशीही यावेळी दीर्घ चर्चा करण्यात आली. गुवाहाटीत आमदारांना मारहाण होत असून त्यांना बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं जातंय, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपये दिले जात आहेत, असा आरोप थोरात यांनी केलाय.